नॅशनल आवाज स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. योगेशच्या खुनाची सीआयडी चौकशी करत नाहीत, मस्जिद येथील गावकऱ्यांचा सवाल, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की मस्जिद तालुका धुळे गावातील योगेश भिल या तरुणाच्या खुनाची चौकशी सीआयडी मार्फत करा, आरोपीच्या मुसक्या आवळा या प्रमुख मागणीसाठी आज एकलव्य मित्र मंडळाने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. दिनांक 12 जून 2019 रोजी मस्जिद गावातील आदिवासी भिल्ल समाजाचा युवक योगेश तानाजी पवार याचा निर्गुणपणे खून करून प्रेत शेतातील विहिरीत फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आज संतप्त आदिवासी एकलव्य मंडळाने हा धडक मोर्चा जिल्हाधिकाऱ्यावर नेला. यावेळी ऍडव्होकेट संतोष जाधव, जितेंद्र मोहिते, लक्ष्मण मालचे, भिकन मोहिते, राज चव्हाण, दिलीपप्पा साळवे, शोभा चव्हाण, राज साळवे, सम्राट देवरे यांच्यासह तमाम आदिवासी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज. बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, तिसरे महात्मा ज्योतिबा फुलेंचा. योगेश पवार याचा दिनांक 12/6/2019 रोजी गावातील गावगुंडांनी डॉक्टर वसंत देवरे व त्याच्या सहकाऱ्यांनी निर्गुणपणे खून करून पुरावा नष्ट केलेला आहे. शासनाला यापूर्वी मस्जिद ग्रामस्थांनी वेळोवेळी निवेदन देऊन देखील त्याची दखल घेतली नाही, म्हणून एकलव्य मित्र मंडळ मस्जिदच्या तर्फे आणि ग्रामस्थांतर्फे हा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे. आणि जर याच्यावर देखील शासनाने लक्ष दिलं नाही, या निवेदनाची दखल घेतली नाही, तर यापेक्षाही मोठं आंदोलन एकलव्य मित्र मंडळ आणि आपकी जय आदिवासी समाजातर्फे व ग्रामस्थांतर्फे मोठ्या प्रमाणात आंदोलन होईल, याची शासनाने दखल घ्यावी. या खुनाची सीआयडी चौकशी करण्यात यावी अशी या निवेदनाद्वारे मागणी आहे. धन्यवाद. या शासनाच्या आणि पोलिसांच्या कर्तव्याबाबत जे पोलिसांनी खऱ्या आरोपीच्या पकडण्याच्या बाबतीमध्ये तो निष्काळजीपणा दाखवला, अशा घटनेच्या विरोधामध्ये आम्ही महिला पुरुष आणि ग्रामस्थांनी आजच्या दिवशी हा मोर्चा काढलेला आहे. माझ्या आयांनो, बहिणींनो, भावांनो, रोज मर्डर होतात, रोज बलात्कार होतात, जाळलं जातं, पिटलं जातं, ठोकलं जातं, तुमच्या झोपड्या जाळल्या जातात. याबाबत तुम्ही आतापर्यंत कधी विचार केला नाही आणि तुम्ही विचार न केल्यामुळे आज योगेश पवार मेला म्हणून तुम्ही मोर्चा काढला. उद्या काल परवा बलात्कार रोज होतो, एका तासाला बलात्कार होतो, पण हे का घडतं याबाबत तुम्ही आतापर्यंत का विचार केला नाही? दलितांवरच का घडतं, आदिवासींवरच का घडतं, मुसलमानांवरच का घडतं, ज्याची सत्ता नाही त्याच्यावरच का घडतं, याबाबत तुम्ही विचार का केला नाही? आपण गावामध्ये, प्रत्येक गावामध्ये, या जिल्ह्यामध्ये जेवढे गाव आहेत, या महाराष्ट्रात जेवढे गाव आहेत, त्या ठिकाणी भिल आहेत, दलित आहे, आदिवासी आहे, आणि अशी संख्या असताना आमची संख्या जास्त आहे, भिलांची संख्या जास्त आहे, दलितांची संख्या जास्त आहे, कुंभाराची, लोहाराची, शिंप्याची, सर्वांची संख्या जास्त आहे, पण एवढी संख्या असताना देखील ही माणसं जी काय गावामध्ये राहतात तरी सुखी समाज राहतात का? त्यांच्यावर अन्याय होतोय, बेरोजगारी होते, उपासमार होते, त्यांचा पोरगा बेकार फिरतोय, त्याच्या बापाला अपमानित केलं जातंय, हे कशामुळे घडतं? कारण तुमची सत्ता नाही म्हणून. तुम्ही सत्ता नाही म्हणून घडतंय. तुमची झोपडी जाळली जाते, तुमच्या आईबरोबर बलात्कार केला जातो, तुमच्या भावाला जिवंत झालं जातं, कारण तुम्हाला तेव्हा आठवण होते की आमच्यावर अन्याय झाला. 5 वर्ष या ठिकाणी लोकशाहीचं राज्य आहे, 5 वर्षामध्ये तुम्हाला मताचा अधिकार दिला, बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार दिला, तो मताचा अधिकार तुम्ही सत्ताधाऱ्यांना देऊन टाकला, तुमच्यावर ज्यांनी अन्याय केला त्याला देऊन टाकला, कोंबडीच्या मटणावर दिला, दारूच्या बाटलीवर दिला, साडी चोळीने दिला, आणि मग अन्याय होणार तर काय होणार? ज्याची सत्ता असेल त्याच्यावर कधी अन्याय होत नाही, ज्याची सत्ता असते ना त्याच्या बायकोवर, पोरीवर कधी बलात्कार होत नाही. म्हणून विचार करा, बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला जो मताचा अधिकार दिला आहे, तो मताचा अधिकार तुम्ही चटणी मिरची समजू नका. तुमची सत्ता आणा,
तेव्हाच तुमची गरिबी दूर होईल, तेव्हाच तुमचा अन्याय दूर होईल, हे तर चाललंच आहे. हे जे तुम्ही आता आमच्यासारखं साळीसारखा पुढारी जोरजोरात बोलेल, पोलिसांना शिवाय तुम्ही टाळा टाळा घरी निघून जाणार, परत दुसऱ्या दिवशी तो चुकवणार. तुम्ही विचार करा, आजपासून तुम्ही विचार करा, आम्हाला काय करायचं आहे. तुमच्या ज्याने अन्याय केला त्याचा जर बदला घ्यायचा असेल, हा डॉक्टर मस्जिदचा डॉक्टर दिवसा डवळ्या खून करतो, त्याला अटक होत नाही, तुम्ही एवढ्या संख्येने आले, स्वतःच्या पैशाने आलेत, बरोबर आहे का नाही? दिवसा दिवसाचाच रोज दिला तुमचा, तर आम्ही काय पैशाने नाहीत ना. मग आमचा आम्ही जो अन्याय आमच्यावर जो अन्याय होतो, या अन्यायाने जर वाचा फोडायचा असेल, तर या ठिकाणी तुम्हाला कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा लागेल, जाण्या माणसाचा मार्गदर्शन घ्यावं लागेल. या ठिकाणी जे चाललं, जे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये, तुमच्या विरोधातला कारभार चाललेला आहे. तुमच्या विरोधामध्ये जे काही षडयंत्र रचले जात आहे, तुम्हाला जमीन नाही, तुम्हाला चांगलं शिक्षण नाही, तुम्हाला संरक्षण नाही, तुम्हाला नोकरी नाही, तर गरिबी तर वाढणारच आहे. आणि म्हणून आता येणाऱ्या काळामध्ये तुमचा जो अन्याय करणारा माणूस आहे, त्याला जर हद्दपार करायचा असेल, त्याचा जर मात जिरवायचा असेल, तर त्या भाड्याला मतदान देऊ नका.